व्हॅलेंटाईन डेला शिवसेनेचा विरोध मावळला असला तरी यापूर्वी केलेल्या आंदोलनाची झळ अद्यापही शिवसैनिकांना सहन करावी लागत आहे. 2006 मध्ये नालासोपार येथे आयोजित एक व्हॅलेंटाईन पार्टी शिवसैनिकांनी उधळून लावली होती. या घटनेला 16 वर्ष उलटून गेली असली तरी अद्यापही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही, त्यामुळे या आंदोलनातील 32 शिवसैनिक अद्यापही न्यायालयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. हे प्रकरण त्यावेळी देशपातळीवरही गाजलं होतं. तरुणींना मारहाण आणि विनयभंग केल्याप्रकरणी 32 शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण यांनी सांगितलं की न्यायालयामध्ये सतत तारका पडत असल्यामुळे या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. पोलिसांना फिर्यादी सापडत नसल्यामुळे पुढील प्रक्रिया पूर्ण होत नाही. यामुळे अनेक शिवसैनिकांच्या कारकिर्दीला मात्र फटका बसला आहे. शिवसेनेचा व्हॅलेंटाईन डेला विरोध मावळला आहे, मात्र आम्ही अद्यापही कायद्याच्या कचाट्यातून सुटलं नाही, अशी त्यांनी खंत व्यक्त केली. या प्रकरणाची पुढील तारीख सत्र न्यायालयामध्ये 24 फेब्रुवारी रोजी आहे. शिवसेना प्रमुखांनी हे व्हॅलेंटाईन डे संस्कृतीचं जे सगळीकडे प्रदर्शन सुरू होतं आणि त्याच्यामुळे मुलामुलींचे जे प्रकार सुरू झाले होते, पार्ट्या, रेव पार्ट्या, आणि याच्यामुळे माननीय बाळासाहेबांनी त्यावेळेला आम्हाला शिवसैनिकांना आदेश होता की महाराष्ट्रामध्ये ह्या व्हॅलेंटाईन डेचं प्रदर्शन कुठेही होता कामा नये. हिंदू संस्कृतीमध्ये व्हॅलेंटाईन डेला महत्त्व नाही, आपल्याला हिंदू धर्माला रामा आणि सीतेचं प्रेम, राधा आणि कृष्णेचं प्रेम हे महत्त्वाचं आहे, आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतील तिथे ते हाणून पाडा म्हणून शिवसेना प्रमुखांचा आदेश होता. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यावेळेला जो नालासोपाऱ्यामध्ये व्हॅलेंटाईन डे पार्टी आयोजित करण्यात आली होती ती अत्यंत विभत्स अशी पार्टी होती. मुलं मुली ड्रेस कोडमध्ये होते, काळ्या टी शर्ट आणि काळी हाफ चड्डी घालून मुलं मुली होते, आणि बियरचे कॅन, ड्रग्स वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करून डिस्को नाच चालू होता. आणि त्याच्यामध्ये तो कार्यक्रम उधळण्यासाठी कार्यकर्ते गेले असता त्या पळापळीमध्ये काहींना दुखापत झाली आणि काहींना झेंड्याच्या काठीने कार्यकर्त्यांनी प्रसाद दिला, त्यामुळे ते प्रकरण मीडियाने खूप प्रसिद्ध केलं आणि त्यामुळे अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आणि 32 आरोपी एकूण गुन्हे दाखल झाले. आम्ही हजर झालो, आम्हाला दुसऱ्या दिवशी जामीन झाला, पण